अश्विनी चल आपण जाऊया, मला खूप काम आहेत. चल मृण्मयी येतेस ना? मी बरं, चल आपण निघूया. मी असं सहज फिरायला बाहेर पडलो होतो. बस ना बस. नुसतं बसलं की संपलं सगळं. गप्पा आपणून मारायचे असतात म्हटलं. हो ना, तुम्ही बोला ना, तुमच्या घरी कोण कोण असत? माझे आई बाबा, भाऊ बहीण, माझे वडील यशवंतराव लिमये, खूप हुशार, कर्तबगार, शिस्तप्रिय माणूस. हा पण तितकेच दिलदार आहे. माझी आई आई सगळ्यांची कशी असते तशीच, खूप प्रेमळ, मायाळू, आमच्या सगळ्यांचं खूप करणारी, जरा कुणाला काही लागलं की लगेच घाबरणारी, लहानपणी बाबांच्या धाकापासून आम्हाला वाचवणारी. आणि तुमची भावंड? मोठी श्रावणी. आम्हा सगळ्या भावंडात खूप वेगळी. तिची सगळी ओढ पॉलिटिक्स कडे. धाकटा भाऊ अजय थोडासा बिघडलाय आईच्या लाडाने, पण सगळ्यांचा खूप लाडका आहे तो. आणि सगळ्यात धाकटी बहीण मिठू, तिला ऍक्टिंग मध्ये नाव कमवायचं. अय्या हो, आमच्या कार्तिकीलाही खूप आवड आहे अभिनयाची. सारख्या ज्याच्या त्याच्या नकला करून हसवत असते, अगदी तुमचीही. अच्छा, गुड. बघायला पाहिजे एकदा. मृण्मयी, काय तू मला खूप आवडतेस. मी लहानपणापासून शहरातच वाढलो, मोठ्या श्रीमंती जगात वावरलो सतत, त्यामुळे साधेपणा कसा असतो मला कधी बघायला नाही मिळालं. आणि ध्यानी मनी नसताना अचानक तू भेटलीस. आणि काय ग, त्या दिवशी मी तुला गाडीखाली चेंगरून मारणार होतो का तुला गाडीत बसवून पळवून देणार होतो? हा, केवढी घाबरली होतीस. खर तर मला खूप भीती वाटत होती. नाही तेव्हाच जाऊ दे, पण आता मला खरंच असं वाटत. काय? तुला पळवून न्यावस. ए माझं जाऊ दे, तू बोल ना काहीतरी, मीच मगाचपासून एकटा बोलतोय. तू सांग ना काहीतरी, तुला तुला मी कसा वाटतो, आवडतो? खर तर कौशल, तुमच्यासारख्या शहरातल्या शिकल्या सवरलेल्या माणसाला मी आवडते ह्याचं आश्चर्य वाटत आणि आनंदही. पण माणसाने आपली मर्यादा ओळखून असावं. अच्छा, म्हणजे मी तुला नाही आवडत? छे छे, तसं कुठे म्हटलं मी. कळलं मला तुझं उत्तर. मृण्मयी, मला ना तुला तुला काहीतरी छान वस्तू द्यायची, पण इथे ह्या तुमच्या गावात काही मिळत आहे नाही. आणि मी एक एक मिनिट, हे आवडेल तुला? हे माझं खूप आवडतं पेन आहे, खूप लकी पेन आहे माझं. कशाला बाबांनी पाहिलं तर? एवढी काय घाबरतेस ग, हां लपव कुठेतरी. आणि पाहिलं तर सांग त्या गाडीवाल्याने दिलं म्हणून. मी निघू, मला उशीर होतोय. उद्या भेटशील पुन्हा? येते.
राजा आज मी बाबांना सरळ ऐकून टाकलं. काय ऐकवलंस? हेच की लोक तुमच्या शब्दात आहेत हा तुमचा भ्रम आहे. त्यांना वाईट वाटलं असेल ऐकून, पण अरे खरं आहे हे. आता मला सांग, कच्चं का होईना मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलंच ना? अरे काळाप्रमाणे माणसानं बदलायला नको का? कधी कळणार आहे आमच्या बाबांना कोणास ठाऊक. पण मी ठरवून टाकलं आता. बस काय ठरवलं? मी चाललो कौशल्यमयना भेटायला. कुठे? कुठे म्हणजे काय? रेस्ट हाऊसवर. हे बघ राजा, मला या गावात माझं आयुष्य बर्बाद करायचं नाहीये. फुकट नाही जाऊ द्यायचं मला. आणि मला स्पष्ट दिसतंय की ही संधी साधायची असेल ना तर कौशल्यमयलाच लोणी लावायला पाहिजे. कारण तोच मला माझं स्वप्न पूर्ण करण्याकरता मदत करू शकतो. काय सांगितलंय ते तुम्हाला नीट कळलंय ना? म्हणजे काय? एकदम नीट कळला. काय समजल्या? अहो आम्ही खाल्ल्या मिठात आणि प्याल्या दारूक जागणारी माणसाच. आमचं मत तुमकाच दिलं. दिलं खोताच काय करू आता? खोताचा काहीतरी प्रश्न सोडवायला पाहिजे. त्याचा काय करता यार? तो माणूस पैशाने इकत घेणार ना? ते लक्षात घ्यावा. निष्ठावान. हे बघा, मी दिली ती रक्कम थोडी थोडकी नाहीये. खरंय पण नाही. पण मी काय म्हणतो, ऍक्च्युली प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? काय प्रयत्न करू करू काय साहेब? हे घ्या. दिनकर, ये 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 ते हे ना ते देऊळ ते देणगी देणगी देवळासाठी देणगी दिली ती. हो. मी कुठे काय म्हटलंय? एवढ्या मोठ्या मोठ्या व्यवहारांमध्ये हे छोटे छोटे व्यवहार चालतात. स्मार्ट गाय. हा चला 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 कामाला लागा. नाही हळू 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 स्वतःच्या पायावर चालत जा. चला 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 या. बस दिनकर बस. काय घेणार? नाही मी काही घेत नाही. म्हणजे कधी घेतली नाहीस का? जे ते कधीतरी घेतोस तू. बे एखादा पेक घ्यायला काय हरकत आहे? नाही का या साहेब. कमॉन कमॉन दिनकर, वी आर फ्रेंड्स नाऊ. मला साहेब वगैरे नको. तुम्ही काय थांबलाय? निघा तुम्ही. तुमच्या हुकुमाची वाट बघताव. नाही चला 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 झाला हुकुम झाला. चला तो बर हुकुम काय निंदे आहेत लेखाचे. उभे तुम्ही निघा. चीयर्स चीयर्स. अरे काय करतो म्हणाला होतास तू मागे मला काहीतरी? मी आयटीआयचा कोर्स पूर्ण केलाय. रिपेअरिंगची वगैरे काम करतो. किती कमवतोस किती महिन्याला? हे फार नाही हो, 1-2 हजार मिळतात. पण माझी महत्वाकांक्षा खूप मोठी असेल. या गावात काय होणार आहे? कमॉन दिनकर, असं निराश नाही व्हायचं. हे बघ, आपल्या हॉटेलचं काम सुरू होते एकदा. बघ तुझं नशीब बदलून जातं का नाही. खरंच? ऑफकोर्स खरंच. कमॉन ना, चेअर्स 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 चेअर्स. That's
या दिनकरचा अजून पत्ता नाहीये. मृण्मयी, दिनकर कुठे गेलाय, कधी परत येणार आहे, काय सांगितलंय का? नाही बाबा. या दिनकरच्या वागण्याला हल्ली काही ताळतंत्रच राहिलेलं नाहीये. मनात येईल तेव्हा यायचं, मनात येईल तेव्हा जायचं. घरातल्या लोकांनी जादर ठेवायचा नाही म्हटलं तर? नाही तसं नाही बाबा, कधी कधीच उशीर होतो त्याला. उगाच त्याची बाजू घेऊ नकोस. थांबा, मी बघते. बाबा 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 बोला ना. मी दादाला समजावते, तो परत असं नाही करणार, पण तुम्ही बोला बाबा, बोला ना. दादा उठ, दादा उठ, अरे दादा उठ. अरे निर्लज्जासारखा लोळत कसला बसलायस? तू काय केलंयस, कसा वागलायस याची जाणीव आहे ना तुला? अरे अजून किती त्रास देणार आहेस तू सगळ्यांना? या घरात साधा अपशब्द काढायचं धैर्य कोणी केलं नाही, आणि तू बाबांसमोर दारू पिऊन आलास? लाज नाही वाटली तुला? हे असलं स्वातंत्र्य हवंय तुला? अरे सकाळपासून एक शब्दही बोलले नाहीयेत बाबा कोणाशी, देवासमोर एकटक बघत बसलेत, आणि तू लोळत पडलायस. हे बघ दादा, जोपर्यंत मी शांत आहे तोपर्यंत मी शांत आहे, पण या पुढे जर तुझ्यामुळे बाबांना त्रास झाला तर मी तुला क्षमा करणार नाही. अरे आता बघत काय बसलायस? चल माफी माग बाबांची. अरे उठ, चल दादा उठ, आधी माफी माग बाबांची. काल वागायला नको होतो तसं वागलो. पण खरंच कौशल्यमयाने खूप आग्रह केला म्हणून माझ्या हातून ही चूक घडली. मी पुन्हा कधीही असा वागणार नाही बाबा. बाबा कधीच वागणार नाही असा, तुमच्या पायाची शपथ घेतो बाबा. बाबा बोला ना. दादा नाही करणार परत असं, त्याने मागितली आहे ना माफी. बाबा हा सोडा हा बोला आणि बोला आता आमच्याशी. साहेब, मला वाटतं आपलं काम 100% होणार. साहेब काय ठुबे? नाही म्हटलं आपलं हॉटेलचं काम 100% होणार. अहो त्यांच्यातल्या ट्रस्टीला एकाला मी फोडलाय. काय? नाही साहेब, तुमच्या मनात आता असे विचार आहेत ना की काहीतरी जादू व्हावी आणि मृण्मयी ताई इथे याव्यात. तुम्ही तुम्हाला कसं कळलं? त्या काय, मृण्मयी ताई इथेच येत आहेत. काय तुम्ही? हा नाही म्हणजे मी इथे राहू नाही, म्हणजे कबाब में हड्डी होऊ नये असत ऍक्च्युअली. तुबे नाही, मी निघालो. मी तू काल का नाही आलीस? मी तुझी खूप वाट बघितली. एनिवे पण तू मला भेटल्याशिवाय राहणार नाहीस मला खात्री होती. काय समजता काय तुम्ही स्वतःला? तुमच्याकडे पैशाची रास आहे म्हणून त्याच्या बळावर तुम्ही काहीही करू शकता? तसं वागू शकता? मम्मी एक शब्द बोलू नका. काय समजले होते मी तुम्हाला? काय निघालात तुम्ही? स्वतः तर दारू प्यायलातच, पण माझ्या भावालाही दारू पाजली. एका साध्या चांगल्या घरातल्या मुलाला बिघडवताना काहीच कसं नाही हो वाटलं तुम्हाला?
बघ माझं ऐकून घे मी. हे बघा आता ऐकण्यासारखं काहीही उरलेलं नाहीये. तुमच्या घरातल्यांनी जर तुम्हाला चार चांगल्या गोष्टी शिकवल्या असतील ना, तर कृपया तुमच्या श्रीमंतीचं असं प्रदर्शन करून दुसऱ्याला त्याच्या मोहात पाडू नका. ती करा हो तुम्हाला पाहिजे ते खुशाल, पण आमच्या गावाला बिघडवू नका. रुमी थांब प्लीज. मी तुमचा तिरस्कार करते कौशल, यापुढे मला भेटू नका, माझ्याशी बोलूही नका. मृमयी मृमयी थांब. चल सगळी मंडळी आली. नाही अजून शास्त्री बाबू आलेले नाही. मग काय करायचं, वाट पाहिजे का? हो सरपंचानो, किती वेळ वाट बघूची, येण्यावर येऊ नको शास्त्र्यांका. अहो पण शास्त्री बुवा हजर नसताना तुम्ही कसे काय निर्णय घेऊ शकता? अहो खोत, तुम्ही त्या शास्त्री बुवांच्या मताला अवास्तव महत्व देताय असं मला वाटतं. हे बघा कुलकर्णी, अहो शास्त्री बुवांनी गावासाठी भरपूर काही केलेलं आहे. कबूल, एकदम कबूल. त्यांनी भरपूर आमच्या गावासाठी काय काय केलंय, पण आता हे जर पाहुणे आमचे जर काय गावात विकास करतो त्याच्यात त्यांचं कोलदांडो किती. हे बघा, आजपर्यंत गावातलं कुठलंही कार्य शास्त्री बुवांचं मत घेतल्याशिवाय पार पडलेलं नाही. आणि आज अशा महत्वाच्या कामाच्या वेळेला तुम्ही जर त्यांचं मत डावलणार असाल तर बघा विचार करा, तुम्ही सगळी सुज्ञ शहाणी मंडळी आहात. त्यांचा मत रवाने, ते पाहुणे असत ना, त्यांचा मत बदलूच्या आधी काय तो निर्णय घेऊ कयो. उद्या जर त्यांनी आपला मत बदलल्या आणि निघून गेले तर मग काय करचाल्या? सरपंचानो, असं बघा कुणाकुणाची इच्छा आहे की मंदिराच्या जागी हॉटेल उभं राहू. आमची हरकत नाही बाबा, आमच्या हात वर आहे. अहो खोत, तुम्ही हात वर करा, त्यातच भलं आहे तुमच. काय मग चला, मंदिराच्या जागी हॉटेल उभारण्याचं आणि पुरातन मूर्ती जिथे सापडली तिथे मंदिर उभारायचा असा मी ठराव मांडतो आणि तो एकमतानं मंजूर झाला असे. थांबा थांबा, एकमतानं नाही बहुमतानं मंजूर झाला असं तुम्ही म्हणू शकता, पण एकमतानं नाही. तसं म्हणा, बहुमतान तर बहुमतान मंजूर झाला.